And this assessment made by the Agriculture Finance Corporation. Remember, see this annual assessment done by the Agriculture Finance Corporation. For all crops considering, saving water by 48%, saving fertilizer by 34%, and saving in power, nobody speaks about the power. Power saving is also there, 33% power saving there. And labor saving is by 40%. So this is the drip irrigation layout. आता केळीच्या बागांनी तर ठिबक सिंचन बाग घ्यायचं तुम्हाला खरंच इथं जुगाड असेल तिथे झाड कुठे तर नळी कुठे असते. जेव्हा तुम्हाला परफेक्शन पाहिजे ना वॉटर मॅनेजमेंटचं तेव्हा तुमची सिस्टम सुद्धा परफेक्ट पाहिजे. आता तुमच्या राव्या भागात पण ते फर्टिलायझर टँक असेल जुगाड असेल ती हायड्रो सगळं फिल्टर सुद्धा काही वीज तर ते तर आहे तू परफेक्शन नाही आहे त्यामुळे रिझन नाही. पण सिस्टम परफेक्ट असले पाहिजे. जे कॉम्पोनंट्स आहेत ते चांगल्या क्वालिटीचे असले पाहिजे. प्राईस मॅटर करते बरोबर आहे पण प्राईस मॅटर तुम्हाला लक्षात एक इक्वेशन कायम लक्षात ठेवा. एक इक्वेशन क्वालिटी प्राईस परफॉर्मन्स. जर क्वालिटी चांगली घेतली नाही तर प्राईस कमी लागेल परफॉर्म मिळेल का. चांगल्या क्वालिटीचं घेतलं जास्त पैसे द्यावं लागेल प्राईस जास्त राहणार परफॉर्मन्स बेटर. म्हणून क्वालिटी प्राईस परफॉर्मन्स विल नेव्हर मॅच. तो हे सगळ्यासाठी आहे. मी भाजीपाला तरी घ्यायला गेले चांगल्या क्वालिटी भाजीपाला नाही घेतला ना स्वस्त मिळेल तुम्हाला तो गर्दीमा फेकावा लागेल बरोबर आहे. घरी जाऊन काय कराल घरची बाई निम्मा भेगेल तुम्ही स्वस्त आणला तरी चांगला क्वालिटीचा घेतला एकला राहणार नाही 100% वापरत येणार आहे. म्हणून ठिबक सिंचनासुद्धा तसंच आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये 150% दुसऱ्या कंपन्या सब स्टँडर्ड विकणार आहे आणि त्यांनी जे ते विजय आहे की त्याची कोणता तर हे फर्टिगेशनसाठी वेंचुरीच्या फर्टिलायझर टँक असणं काही पण तुमच्या तुमच्या सबसिडीच्या नॉर्ममध्ये हे काही दिसत नाही. वेंचुरी आणि फर्टिलायझर टँक वगैरे नाही आहे टँक फिल्टर नाही आहे सर. बस जर गेला चेक करायचं त्यासाठी एक प्रायमरी फिल्टर एक कंपल्सरी फिल्टर जे ना ते स्क्रीन फिल्टर आणि डिस्क फिल्टर असते. स्क्रीन फिल्टर आणि डिस्क फिल्टर तुम्ही चार्ज चेक करायचा मला पाहिजे. मी तर मला सबसिडी काही मला काही एक प्रकरण करायचं नसतं मला पण जे काय तुमचं आता नॉर्म आहे ना 95,000 काही ते 85,000 एक हेक्टर 97,000 जे काही बसेल आता त्याला जर 2.5 लाख जरी खर्च झाला ना त्याला 57 मिळणार विचार का. 57 मिळेल ना त्याने 1.5 लाख जरी खर्च केला तर तुम्ही किती देणार 97. तुम्ही स्पेसिंग ती असेल तर 5 फूट स्पेसिंग असेल तर 97 भेटेल बरोबर आहे. त्याने 7 जर घेतला असेल तर तुमचं सगळं काही मिळेल तुमची 80 जी मोठी बरोबर की नाही. ते त्याचं नसतं ॲक्च्युली मटेरियल कन्झ्युम किती आहे त्याच्यात काही अर्थ नाही करा. तुमच्या नावाचं जे आहे ते तुम्हाला मिळेल ते ठरवलेलं असतात बरोबर की नाही. मग हे आहे त्याचं काही अर्थ नसेल करा. पण जेव्हा तुम्हाला प्रिसिजन फार्मिंग करायचं आहे प्रिसिजन फार्मिंग इन द सेन्स ऑल द इनपुट्स यू शूड इज व्हेरी यू शूड यूज व्हेरी प्रिसाईजली. फर्टिगेशन करायचं तुम्हाला फर्टिलायझर टँक पाहिजे किंवा वेंचर पाहिजे असते. वॉटर मॅनेजमेंट परफेक्ट त्यांनी करायचं वॉटर मीटर पाहिजे सेन्सर पाहिजे काहीतरी पाहिजे पाणी किती द्यायचं त्यांना मोजून दिलं पाहिजे त्याला त्याला एज्युकेशन केलं पाहिजे. त्याला केळी पिकाला जर त्याला मे महिन्यामध्ये 2830 लिटर पाणी लागत असेल तर ते त्याचं समाधान त्याच्या वरती नसतं ना तो 8-8 तासांचं संच चालू ठेवतो तो ऊन जास्त पडतं म्हणतो त्याची मानसिकता काय ऊन जास्त पडतंय तुम्ही काय सांगता म्हणता
ना वो तू क्या तू पटेल से कर शास्त्र बदलता क्या दी शास्त्र नहीं बदलता जास्त जर पाणी जर त्याने दिलं तर त्या ठिकाणी सॅच्युएशन होऊन जाईल जी काही हवा जमिनीच्या ठिकाणी मुळाजवळ पाहिजे ती हवा बाहेर पडेल हवा बाहेर पडली तर त्या ठिकाणी हवा नसल्यामुळे पांढरी मुळं जी आहेत पाण्याचा खतांचा शोषण करेल का होणार नाही जोपर्यंत वापसाय केलं तोपर्यंत ते वेट करेल पिकाला पाण्याचा ताण पडतो तो दोन वेळा पडतो एक जास्त पाणी दिलं तर पडतो आणि पाणी नसलं तरी ताण पडतो लक्षात आणि आपल्याला काय जीवन बघितलं आपल्याला काय माहिती आहे फक्त पाणी नसलं तर ताण पडतो जास्त पाणी ताण पडतो हे कुठे माहिती आहे जास्त पाणी दिलं तरी सुद्धा ताण पडतो म्हणून जमिनीमध्ये कायम वापसा अवस्था असला पाहिजे कारण किमान 25-30% हवेचं संतुलन पिकाच्या मुळावर असणं गरजेचं असतं आता इथे तुम्ही बघाल तर फक्त एंटायर या जे लेआउट मध्ये पाणी फक्त ड्रिपर मध्ये निघायला पाहिजे कुठून निघायला पाहिजे फक्त ड्रिपर मध्ये निघायला पाहिजे परंतु आपण शेतात जेव्हा सिस्टीम बघतो तर फिल्टर जवळ गळत आहे सब मेन जवळ गळत आहे फ्लश वॉल जवळ गळत आहे लॅटर जिथे जोडले आहे तिथे पण पाणी गळत आहे त्याला हे माहीत नाही ना युनिफॉर्मिटी माहिती नाही त्याला कुठे पाणी मोजत नाही तो एक एक लिटरचे त्यांनी जार ठेवायचे किंवा ऑइलचे डबे ठेवायचे 4 लिटरचा ज्यांनी डिस्चार्जचा डबा ड्रिपर घेतलेला असेल तर तो डबा 15 मिनिटात भरला गेला पाहिजे म्हणजे तिथं कोणी शेतकरी जाताना काय त्याची भाषा मंडळची असते कोण स्वस्त मंडळ देऊ आहे की नाही त्याला काय घेऊन जाणं तो 4 लिटर पडतो का 3 लिटर 4 पडतं का 3 पडतं का 2 पडत आहे तो पण मोजतो प्रॉब्लेम आहे जात उडले ह्या खरोखर समस्या आहे टेक्नॉलॉजी म्हणून वापरायची असते माझं सिस्टीम परफेक्ट असली पाहिजे पाण्याच्या क्वालिटीनुसार फिल्टर निवडला पाहिजे पाण्यात जर वाळूचे कण येत असतील शेवाळ येत असेल तुमचं वॉटर सोर्स नदी असेल किंवा खूप डीप बोरवेल असेल तुमची 100-100, 200-200 फूट खोल बोरवेल यावं जागाकडे त्या खोल बोरवेलमधून पाणी जेव्हा घेतो आपण पंपिंग करतो त्यासोबत पाण्याचे कच येतो वाळूचे कच येते घेसू येते मग ते पाण्यासोबत तसेच जाऊ दिले आपण सिस्टीममध्ये तर ड्रिपर बंद पडतील म्हणून त्याला पाण्याचं वेगळं करण्याची गरज आहे त्यासाठी आपल्याला हायड्रोसॅक्रॉन फिल्टर पाहिजे किंवा घुमर फिल्टर पाहिजे मग वाळू वेगळे होईल आणि स्वच्छ जे येते सिस्टीममध्ये जाईल तर पाणीतून वाळू वेगळं करण्याचं काम पाण्यातून वाळू वेगळं करण्याचं काम जे आहे त्या ठिकाणी प्रिन्सिपल ऍक्ट होतं सेंट्रिफ्युगल फोर्स जेव्हा पाणी टँजेशन मुवमेंटने आत शिरतं हायड्रोसॅक्रॉन फिल्टरमध्ये किंवा घुमरमध्ये तो जो पाईप आहे त्याचा इनलेटचा तो सेंटरलाने बसवला कडेला बसवला कडेला बसल्यानंतर काय तर झरकर पाणी आत शिरतं आणि व्हॉर्टेक्स क्रिएट होतो व्हॉर्टेक्स म्हणजे काय भोवरा भोवरा तयार झाला तिथे सेंट्रिफ्युगल फोर्स ऍक्ट करतो पाण्यातील जड पदार्थ जे आहे ते ग्रॅव्हिटेशनल फोर्सने खाली ढकलले जातात आणि स्वच्छ पाणी जे ते सिस्टममध्ये आहे बरोबर आहे जर पाण्यात जर क्वांटिटी जास्त असेल वाळूची घेसूची तर चेंबर भरला की स्वच्छ काढा ड्रेन करायचं त्याला खाली चेंबर असतो ना चेंबरला वॉल बसवला असतो जर तो भरला चेंबर तर आपण तो मोकळा करायचा पुन्हा बंद करायचा जर पाण्यामध्ये शिवाळ असेल पाणी साचलेलं पाणी असेल साचलेलं पाणी आहे साचलेलं पाणी सूर्यप्रकाश पडलं तर काय होणार आहे शेवाळ तयार होणार आहे पाण्यात जर शेवाळ असेल तर पाणी तसंच तुम्ही जाऊ दिलं तर ते बंद पडतील म्हणून पाण्यामधले शेवाळ वेगळं करण्यासाठी आपल्या काय बोलावं लागेल सँड फिल्टर मीडिया फिल्टर ज्याला म्हणून मीडिया फिल्टर सँड जर पाण्यामध्ये शेवाळ येत नाही वाळूचे कण येत नाही आहे मग कशाला वापरायचे त्यासाठी आपलं फक्त पाण्याचे तरळणारे पदार्थ असतील कचरा वगैरे पालापाचोळा वापरतो ना हवे निवडून तो वेगळं करण्याकरता काय वापरायचं आपलं फक्त स्क्रीन फिल्टर किंवा डिस्क फिल्टर इज द हार्ट ऑफ ड्रिप सिस्टम फिल्टर इज द हार्ट ऑफ ड्रिप सिस्टम म्हणून फिल्टरची निवड ही परफेक्ट असली पाहिजे
आणि तो तुमचा चिरचिंतन संत हा करतात आपल्याकडे भारत श्रीमंत लोक आपल्याकडे शेतकरी मी तर असं म्हणतो जो शेतकरी दर दोन तीन वचन मिळाबद्दल तसे म्हणतो श्रीमंत म्हणेल मी तर जे शेतकरी सबस्टँडर्ड मटेरियल वापरतात ना नळ्याच्या स्क्रॅप पासून बनवतात जे स्क्रॅप पासून बनवलेले असतात त्या कंपनीचं त्या कंपनीचं त्या कंपनीच्या नळ्या जमा करून त्यांनी बनवतील नळ्या आणि शेतकरी ड्रिप इरिगेशन घ्यायला जाताना तो प्रॉपरली टेक्नॉलॉजी वापरत नाही ना तो त्याचा सर्वे केला पाहिजे सर्वे केल्यानंतर डिझाईन केलं पाहिजे डिझाईन केल्यानंतर त्या बीओकी बनवून ती क्वांटिटी किती लागते त्याचा त्या डीलरकडे जाऊन सगळी केली पाहिजे जी मागणी केली पाहिजे आता चौथीनं पर्टिक्युलरली तो जातो पावलं मोजतो पावलं लांबी रुंदीसाठी हां आधी एक इकडं चालतो एक इकडं चालतो दोघांचे बाहेर अंतर थोडं सारखं आहे लांबी रुंदी सांगतो शेती दिला की बा लांब लांबी एवढी आहे रुंदी एवढी आहे तो विचार करतो हिशोब दिला आणि तो मी सांगतो तीन बंडल लागतील म्हणजे की तुम्ही तर विचार किंमत सांगा बंडलची त्याच्याकडे चार कंपनीचे राहतात किलोवर घेतात किलोवर चालून बघा नाही चुकीची माहिती किती वजन चुकीच माहिती आता जळगाव जिल्ह्यातील अख्ख्या जगामध्ये कुणी किलोवर देऊ शकत बंडल चिल्ले बंडल ची लांबी विचारतो जे बंडल स्क्रॅप बनत त्याचं वजन जास्त असतं का जे व्हर्जिन मटेरियल असं बनत ना जे रॉ मटेरियल कुठलं असं माहिती का LLDPE लिनियर लो डेन्सिटी पॉलिएथिलीन ते मटेरियल इतकं चिवड असतं त्याला तुम्ही कापल्याशिवाय तुटणारच नाही ते ओढलं ना ताणलं जाईल ते एवढी टेन्साइल स्ट्रेंथ जास्त असते त्याची टेन्साइल स्ट्रेंथ जास्त असते त्याची तुटत नाही ते तुमच्या शेतामध्ये ट्रॅक्टरला अडकलं किंवा मजुराने निन्ने करताना कापलं तर ते तुटणार आहे अदरवाइज नॉट नेव्हर त्याच्यावरती टेम्परेचर 80 degrees होईल तुम्ही काही फरक पडणार नाही त्याच्यावरती पण जे आम्ही ऑइलमध्ये चेक करतो हाय टेम्परेचरला ऑइलमध्ये डिप करतो त्याला त्याचं ESR जास्त आहे त्याचा व्हर्जिन मटेरियलचा लांबी जास्त आहे स्ट्रेंथ जास्त आहे त्याच्यामुळे या व्हर्जिन मटेरियलच्यावरती लो टेम्परेचरचा हाय टेम्परेचरचा काही इफेक्ट होत नाही आम्ही काश्मीरमध्ये पण मेळा विकतो आणि जळगावमध्ये पण विकतो राजस्थानमध्ये राजस्थानमध्ये सुद्धा 15 degrees टेम्परेचर असतं जळगावमध्ये 37-38 degrees टेम्परेचर असतं काश्मीरमध्ये मायनस टेम्परेचर असतं तुला दाखवा तिथे टिकतात तर तिथे स्क्रॅप टोमॅटो टिकणार तिथे टिकणार मी आपलं भरकटात चालवत होतो कुठे चालवत आपलं बंडल कुठेही डिस्चार्ज जो आहे ना सारखा डिस्चार्ज मोजला पाहिजे केळीला पाणी द्यायचं ना प्रत्येक झाडाला सारखं पाणी मिळालं सारखं पाणी जेव्हा मिळेल ना सारखं खतं पण दिलं जाते ना सारखं पाणी जेव्हा मिळेल तेव्हा सारखे खतं पण मिळतील त्याला जर पाणीच कमी जास्त मिळालं तर खतं कमी जास्त मिळतील बरोबर आहे म्हणून परफेक्शन जे आहे हे तुमच्या ड्रिप सिस्टमचं डिझाईन कसं आहे सरफील्ड सर्वे व्यवस्थित केला आहे का सर्वे केल्यानंतर डिझाईन केलेलं आहे का डिझाईन केल्यानंतर त्या प्रकारचं मटेरियल तुम्ही घेतलं पाहिजे आणि ते शेतात तसं बस डिझाईनप्रमाणे इन्स्टॉलेशन झालं पाहिजे इन्स्टॉलेशन करताना पण तिथं तुम्ही वेगळ्या दोन नळ्या वेगळ्या काढाल पाणी भराला जाणार पाणी पिण्यासाठी वेगळ्या तर त्याचा फ्लो चेंज होणार त्याचा फ्लो चेंज झाला की डिझाईन चेंज होणार पण युनिफॉर्मिटी त्यात मेंटेन राहतो तिथं आणि नळ्यांच्या शेवटी एंड कॅप लावल्या पाहिजे तिथे आपण काटा मारतो तिथे गाठा मारतो ना मग त्या गाठा मारल्या तिथून पाणी पुन्हा लिकेज राहतो सर म्हणून तिथे एंड कॅप लावलं पाहिजे एंड कॅप लावलं तर पाणी तुमचं बंद पडलं तिथे अजिबात पाणी बाहेर पडणार नाही कुठून ड्रिप सिस्टीममध्ये फक्त पाणी कुठून बाहेर यायला पाहिजे ड्रिपमध्ये कुठेही पाणी लिकेज असतात का कुठे लिकेज असलं ना तिथे खतं पण लिकेज बाहेर फर्टिगेशन करायचं म्हणतात हे हायड्रोसल्फोन फिल्टर आहे जर आपण सँड सेपरेट म्हणूया डिस्क आपलं सँड फिल्टर नंतर स्क्रीन फिल्टर आणि डिस्क फिल्टर नंतर ड्रिपरचा फ्लोपात बघा त्याच्यातून पाणी फ्लोपातमध्ये जाऊन मग थेंबाच्या बाजूपास बाहेर त्याच्यात राऊंड ड्रिपर पण आहेत गोल ड्रिपर आणि पट्टी ड्रिपर सिलिंडर ट्रॅक पण ड्रिपर त्याच्यामध्ये
त्याला पण प्रॉपर तसाच आहे. नंतर किसी डेबर जमीन जर चमकी चढ उतारची असेल तर प्रेशर कॉम्प्रेस डेबर वापरा. इंग्लंडमध्ये तुम्हाला असं वेटिंग स्लिप तुम्हाला मिळतं, युनिफॉर्म मिळतं अगदी, कुठे तुमच्या मुलांना पाण्यात ताण पडणार. ऑटोमेशन करू शकता तुम्ही, शेतात जाऊन वॉल चालू बंद करण्याची गरज नाही, टेन्शन मीटर वापरू शकता, परफेक्ट पण पाण्याचा व्यवस्था करायचं असेल तर. अशा पद्धतीचं ऑटोमेशनचं सिस्टीम तुम्हाला लागेल भागात बऱ्याच बघायला भेटतो. नंतर बनानाची रूट्सची डेप्थ तुम्ही पाहाल तर साधारणतः 30 सेंटीमीटर जर बघाल तुम्ही तर साधारणपणे 40 अंश 30 अंश 70 जवळपास 90% मुळं जे ते मुळं तुमचे जवळपास 88 मुळं जवळपास येतात एक फटाच्या दरात. हे तुमची मुळं बघा पांढरी मुळं ती जे केस दिसतात ना व्हाईट रूट्स तेच फक्त पाणी आणि खतं शोषण करतात, बाकीचे मुळं आधारची मुळं असतात. जी लागवड बघा एकदम एक समान दिसेल तुम्हाला, कुठे गॅप नाही, कमी जास्त उंची नाही, एकदम एक समान. आता डबल लॅटर मी प्रमोट करतोय. डबल लॅटर ने पाणी खतांचं व्यवस्था दोन्ही साईडला सारखं करतो, नाही तर एका बाजूला जास्त पाणी खत होऊन जातात, दुसऱ्या साईडला कमी होतो. कॉब वॉटर मॅनेजमेंट करण्याकरता आपल्याला ह्या वॉटर रिक्वायरमेंटसाठी आपल्याला ह्या क्रॉप फॅक्टर आणि कॅनल फॅक्टरची गरज पडते आपल्याला. ह्याच्यावर पण आपल्याला जस्ट मल्टिप्लिकेशन आपल्याला वॉटर रिक्वायरमेंटची क्वांटिटी काढता येते कॅल्क्युलेशन. साधारणपणे एक एक्झाम्पल आपण घेतला आपण तर साधारणपणे अंतर 6/5 आहे आणि क्रॉप फॅक्टर जो आहे तो साधारणपणे जो आहे तो 1.1 म्हणजे पूर्ण वाढीचा काळ आहे, 12 एकवीकावरती पडता येते. आणि कॅनोपीचं एकच आहे, स्पेसिंग आपण 6/5 घेतलेलं आहे आणि ठिबक वापरतो म्हणून एफिशियन्सी आपण 90% झालेली आहे त्याची. आणि इव्हॅपोरेशन जे बाकी दोन जागातला पण धरला पण साधारणतः 8 mm धरलेला आहे त्यावेळेला ग्राउंड कॅन ग्रोथ फेजच्या वेळेस. तर त्याचं मल्टिप्लिकेशन जर केलं आपण ठिबक वापरून त्याची एफिशियन्सी 90% झालेली आपण तर साधारणतः आपण जे 25 ते 30 लिटर पाणी म्हणतो पूर्ण वाढीच्या काळातलं केळीचं झालं तर अशा पद्धतीने त्याचं कॅल्क्युलेशन असतं. आणि ठिबक सिंचन वापरताना सुद्धा कंटिन्युअस तुमचं वेटिंग स्लिप आणण्यासाठी तुम्हाला इनलाईन जे त्या 40-40 सेंटीमीटर जर तुमचा घेतला तुम्ही आणि भारी जमीन असेल तर 2.4 लिटरचा डिस्चार्जचा टेपर घेतला, मध्यम असेल तर 4 लिटरचा टेपर घ्यावा लागेल. तर अशा पद्धतीने तुम्हाला टेपरचं प्लेसमेंट असलं पाहिजे. ही त्याची वॉटर रिक्वायरमेंट आहे. आता मे महिन्यात बघू शकतो मी 28.6 आपण काढली ती मागच्या वेळा आपण काढली ती 28.6 तुम्ही दाखवली कशी आपल्या परत बघू शकतो तुम्ही 28 लिटर पाण्याची बघ गरज आपण अशा पद्धतीचं कॅल्क्युलेशन त्याचं. हे त्याचं मंथ वाईज शेड्यूल आहे. सांगतो आपण जुलैला जूनला प्लांटिंग आपण केलं तर साधारणतः 3 लिटर गरज त्याची आहे. आणि जून महिन्यात जर प्लांटिंग आहे नंतर त्याचं मे महिन्यात जर लागवड हार्वेस्टिंगला आलेलं आहे त्यावेळेला सफिशियंट पाण्याची गरज असतात. इथे ऑक्टोबरला प्लांटिंग केलं आपण सुरुवातीला थंडी इथे ऑक्टोबर महिन्या म्हटल्यानंतर 3 लिटर पाणी जेव्हा लागणार आहे पण जेव्हा मे महिना येईल त्यावेळेला महिने जरी कमी असले तरी 29 लिटर पाणी लागतं. इथे महिने मोजा तुम्ही 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आठव्या महिन्यामध्ये त्याला 29 लिटर पाणी लागते. इथे तुम्ही बघा जून ते डायरेक्ट मे 12 महिने महिने जास्त आहे. वॉटर कॉन कशी घालते म्हणून इट इज रिलेटेड टू टेम्परेचर आणि वाऱ्याचा वेग. वाऱ्याच्या वेगानसुद्धा बाष्पीभवन होतं, बरोबर आहे. हवा चालते खत व्यवस्थापनामध्ये एसेन्शियल न्यूट्रिएंट्स सर्वांना माहिती आहे. त्याची मोबिलिटी फक्त बघा नायट्रेटची मोबिलिटी जास्त असते, अमोनियमची थोडी मध्यम असते, पोटॅशियमची पण कमी आणि फॉस्फेटची पण कमी. त्यामुळे मॅनेजमेंट व्यवस्थित केलं पाहिजे. समजा त्याच्या डेफिशियन्सी बघू आपण, नायट्रोजनची डेफिशियन्सी अशी राहणार आहे. त्याच्यानंतर ही पण नायट्रोजनची डेफिशियन्सी आहे.
कडा त्याच्या करपल्या जातात त्याच्यावर. त्याच्यानंतर ही पोटॅशियमची डेफिशियन्सी, त्याच्यानंतर ही कॅल्शियमची डेफिशियन्सी, तुम्हाला फक्त शेंड्यावरती दिसेल कॅल्शियम आणि बोरॉनची डेफिशियन्सी. हे दोन न्यूट्रियंटची डेफिशियन्सी वरती शेंड्यावरती, नत्र स्फुरत पालाची डेफिशियन्सी जुन्या पानावर, ही मॅग्नेशियमची डेफिशियन्सी, नंतर ही पण मॅग्नेशियमची आहे. याच्यात शेतकरी कन्फ्यूज करतात की काही लोक म्हणतात की थंडीमुळे सुद्धा असं होतं. थंडीचा चिलिंग इफेक्ट वेगळा आणि मॅग्नेशियम डेफिशियन्सी वेगळी. त्याच्यानंतर सल्फरची डेफिशियन्सी, त्याच्यानंतर आयर्न डेफिशियन्सी, हे पण तुम्ही पाहू शकता तुम्ही. झिंकची डेफिशियन्सी, कॉपरची डेफिशियन्सी, ही पण झिंकची डेफिशियन्सी आहे. ते पण व्हाईट स्ट्रिक्स झिंकचे असतात, ती पण झिंकची डेफिशियन्सी आहे. बोरॉनची डेफिशियन्सी आहे, नंतर कॅल्शियम बोरॉनचे एकत्र, नंतर मॅग्नेशियमची डेफिशियन्सी आहे. याच्यात तुम्हाला क्लिअर कट प्रत्येकाने हात फोटोचा नक्कीच बघितलं असेल सर्वांनी, पण हे नीट बघितलेलं नाही कोणत्या न्यूट्रिएंटची डेफिशियन्सी कुठे असते. मग नायट्रोजन डेफिशियन्सी तुम्हाला शेंड्यावरती कधी दिसतात, जुन्या पानावरती दिसत. नत्र स्फुरत पालाश मॅग्नेशियमची डेफिशियन्सी जी आहे ती जुन्या पानावरती आहे. झिंक मॉलिब्डेनम मॅग्नीज आणि कॅल्शियमची डेफिशियन्सी, सल्फरची डेफिशियन्सी जी आहे, फेरसची डेफिशियन्सी तुम्हाला मधल्या पानावरती दिसेल. आणि शेंड्यावरती तुम्हाला कॅल्शियम आणि बोरॉनची डेफिशियन्सी. खतांचा बरंच हे न्यूट्रिएंटचं बघा तुम्ही, फॉस्फरसचं मुवमेंट किती, नंतर एन पी केची मुवमेंट कशी आहे. फॉस्फरस मुवमेंट अतिशय कमी आहे, हाय रिएम अप आहे, पण त्याचा प्लेसमेंट तुमच्या मुळातच पडला पाहिजे. नंतर हे आपल्याला पर्यंत बघा, नंतर तरी लोकांना समाधानच नाही ना. हे बघ असताना सुद्धा हाताने खत टाकतानाच ते जमिनीतच टाक, ते झाकले पाहिजे माती, पण टाकूच नाही असं म्हणतो. ठिबक असताना खत असे वापरणं चुकीचंच आहे, असं काय हे बघा. झाड केवढं खताची पाणी दिली, बॅलन्स न्यूट्रिशन आपल्याला असं बघायला मिळतं, इम्बॅलन्स दिस इज बॅलन्स न्यूट्रिशन. याच्यात कार्बोहायड्रेट्स आहे, फॅट्स आहे, मिनरल्स आहे, प्रोटीन्स आहे, बरोबर आहे. फर्टिगेशन त्याला ऑप्शन आहे. फर्टिगेशन म्हणजे चार ऑप्शन, चार आरचं सिलेक्शन बघा. राईट सेट न्यूट्रिएंट, राईट क्वांटिटी, राईट मेथड, राईट टाइम, दिसत बघा फर्टिगेशन. त्याच्यानंतर यू कॅन इझिली कंट्रोल टायमिंग, अमाऊंट्स, कॉन्सन्ट्रेशन, एन पी के रेशो, यू कॅन इझिली कंट्रोल. फर्टिगेशन हे सकाळीच करू नये, कारण पाणी थंड असतं, तर पाण्यामध्ये खतं पूर्णपणे विरघळत नाही. म्हणून फर्टिगेशन हे दुपारच्या वेळा केलं पाहिजे, तिथं सर्व न्यूट्रिएंट्स विरघळतात आणि पिकांच्या मुळांजवळ टेम्परेचर सकाळी कमी असतं. टेम्परेचर केव्हाही 22 ते 28 डिग्री टेम्परेचरमध्ये अपटेक फास्ट असतो, जास्त असतं. सकाळी टेम्परेचर कमी असतं, लो टेम्परेचर अपटेक होत नाही. म्हणून फर्टिलायझर हे फर्टिगेशन दुपारच्या वेळा केलं पाहिजे. रूट झोनमध्ये टेम्परेचर पण वाढलेलं असतं त्या वेळेला. मग व्हेंचुरी, फर्टिलायझर टँक आणि इंजेक्टर पंप, त्याच्यामध्ये फर्टिगेशन करू शकता तुम्ही. त्याचा सक्शन रेट पण दिलेला आहे. फर्टिगेशन टँक आणि व्हेंचुरीचा फरक तुम्हाला लगेच लक्षात येईल. फर्टिलायझर टँकमध्ये तुम्हाला फर्टिलायझरचं कॉन्सन्ट्रेशन सुरुवातीला जास्त असणार आहे. जसं फर्टिगेशन तुमचं लांब टाइम पुढे सगळं सरकतो, कॉन्सन्ट्रेशन लो होत जातं. व्हेंचुरीमध्ये कॉन्सन्ट्रेशन हे सारखं असतं. म्हणून फर्टिलायझर टँकून जेव्हा फर्टिगेशन करताना ते 10 ते 15 मिनटं ते संपलंच आहे, नंतर फर्टिगेशन पाणी तुम्ही बंद करा. शेवटी फ्लशिंग टाईम किती पाहिजे, फिल्टरपासून तर शेवटच्या ड्रिपरपर्यंत पाणी पोहोचायला सध्या 5 मिनिट लागत असेल. फिल्टरपासून तर शेवटच्या ड्रिपरपर्यंत पोहोचायला पाणी पोहोचायला तर किती
पाच मिनिट लागत असेल तर तुमचा ठिबक सिंचन संच 6 मिनिटं किंवा 8 मिनिटात बंद झाला पाहिजे. जर तुम्ही तो 15 मिनिटं आता तास चालूच ठेवला तर तुमचे दिलेले खत खाली झिरपून जातील आणि पिकाच्या मुळाला काय राहील, फक्त पाणी राहील. हे तुमचं मॉनिटरिंग पण केलं पाहिजे. अशा किट मिळतात, आपण पर्टिशन केलेलं बरोबर आहे का नाही आहे हे चेक करतात. हे ते पीएच मीटर आणि ईसी मीटर आहे. आपण जिथे फर्टिलायझर इंजेक्ट केलेलं आहे शेवटच्या ड्रिपरमधून पडणारा पाण्याचा खताचं ग्राउंड कलेक्ट करायचं, त्याचा पीएच आणि ईसी मोजला की आपल्याला कळतं की आपण फर्टिलायझर बरोबर केलं का नाही. हा एक एक्स्ट्रॅक्टर पण मिळतो. एक्स्ट्रॅक्टर सुद्धा आपल्याला पिकाच्या मुळाजवळचं सॉइल सोल्युशन एक्स्ट्रॅक्ट करायचं, इंजेक्शन जर ओढायचं त्याला आणि त्याचं काचेच्या ग्लासमध्ये घ्यायचं आणि ते लॅबमध्ये चेक करायचं. साधारणपणे त्याच्या स्टेजेस वेगवेगळ्या केळीच्या सुरुवातीला लावली आपण, वाढीची अवस्था आहे, ही पण वाढीची अवस्था आहे, ती पण वाढीची अवस्था. या अवस्था म्हणजे त्याला नत्राची गरज जास्त आहे, स्फूर्ताची गरज कमी, पालाची गरज कमी. ही पण आपला ग्रँड ग्रोथ फेजच्या आधीची स्टेज आहे. हे बघू शकतो आपण. त्याच्यानंतर रिप्रोडक्टिव्ह फेज, त्याला आपण घर बाहेर पडण्याची क्रिया म्हणतो. रिप्रोडक्टिव्ह फेज या स्टेजनंतर फॉस्फरसची गरज जास्त आहे, म्हणून केळीमध्ये फॉस्फरस हा निसण्याच्या काळामध्ये संपला पाहिजे. त्याच्यानंतर मग घड बाहेर पडला की फॉस्फरचं काम संपलं, मग पोटॅशची गरज त्याला जास्त आहे. इथे फॉस्फरची गरज जास्त आहे. आता हे पूर्ण बल्क डेव्हलपमेंट झाला, आता इथे पोटॅश द्यायला पाहिजे. आता त्याला हे डेव्हलपमेंटची स्टेज बल्क डेव्हलपमेंट, बल्क डेव्हलपमेंट पोटॅशची गरज जास्त आहे. तर रेशो कसे असले पाहिजे? साधारण व्हेजिटेटिव्हमध्ये 2 नायट्रोजन 1 फॉस्फरस पोटॅश असलं पाहिजे. रिप्रोडक्टिव्हमध्ये 1 नायट्रोजन 3 फॉस्फरस पोटॅश असलं पाहिजे आणि मॅच्युरिटी फेजमध्ये 1 नायट्रोजन 0 फॉस्फरस आणि 3.5 पोटॅश असलं तर त्याला वजन जास्त होतं. त्याचे न्यूट्रिएंटचे रेशोज आहेत. त्याचे साधारणतः व्हॅल्यू बॅलन्स जर न्यूट्रिशन असेल तर असं बघायचं घडत मागलं लागेल तसे वेडे वाकडे, आणि बॅलन्स न्यूट्रिशन असेल तर मग गड अगदी सारखा मिळतो तुला. आणि पाणी आणि खतं व्यवस्थित जर दिले तर एक्सपोर्ट क्वालिटी तुम्ही बरांना तयार करू शकता. आता फर्टिगेशनचे डोस चालवताना 1 टनाचं उत्पादन घेण्यासाठी नत्र पुरत पालाश तुम्ही किती घेतात केळीचं झाड, त्याच्यापेक्षा ते ठरवलं पाहिजे. साधारणतः 1 टनाचं उत्पादन घेण्यासाठी साधारणपणे आपल्याला नत्र जो आहे ते 4 ते 7 किलो दिला पाहिजे, पुरत 0.9 to 1.6 kg दिला पाहिजे, पोटॅश 14 ते 30 किलो दिला पाहिजे, मॅग्नेशियमचे 2 ते 3.5 किलो दिला पाहिजे, कॅल्शियमचे 3 ते 7.5 किलो दिला पाहिजे आणि सल्फर जो आहे 0.4 to 0.6 किलो आपण दिला पाहिजे. हे टार्गेट 1 टनासाठी. तुम्हाला टार्गेट किती घ्यायचं आहे? तुम्हाला 30 टन घ्यायचं आहे, तुम्हाला 40 टन घ्यायचं आहे, तुम्हाला 50 टन घ्यायचं आहे, तेच म्हटलं आहे. इथे तर फर्टिगेशनच स्टेट आहे. डिफरंट सोर्स वापरले मी, फॉस्फरिक ॲसिड वापरलं आहे आणि 12 HCl वापरलं. ज्या जमिनीत चुनखडीचं प्रमाण जास्त आहे तिथे तुम्ही फॉस्फरिक ॲसिड वापरलं पाहिजे. आणि फर्टिगेशन तुम्हाला 315 दिवस पूर्ण वर्षभर तुम्हाला करता येतं. पारंपरिकमध्ये फक्त 5 महिन्यापर्यंत, फक्त 5 महिन्यापर्यंत तुम्हाला खतं द्यायचे राहतात पारंपरिकमध्ये फॉस्फरसचा. बाकी तुम्ही पोटॅशचं दर महिन्याला देऊ शकता. तुम्ही प्रत्येक महिन्याला पारंपरिक खताचा डोस पण देता येतो. तर हे प्रत्येक महिन्याला असणारे पारंपरिक खतं, पण ड्रिपमधची खतं जी आहेत ती 8 ते 2 वेळा दर 14 दिवस. हे 315 दिवस म्हणजे वर्षभर. असं म्हणतात आम्ही ट्रेनिंग पण आता इस्रायलच्या लोकांना त्यांना पण ट्रेनिंग देणार फर्टिगेशन. तर फर्टिगेशनमध्ये आपण भारतामध्ये पहिल्या नंबरवरती, आपण स्टार्टेड 1994-95.
तुम्हाला चार तास चालवायचे केव्हा जमीनवर पोळी असेल तरच. जर तुम्ही सिस्टीम योग्य जर वापरत असाल, जमीन वापसा असेल जर असेल तर डायरेक्ट पडली नसेल का. पण जमीन जर पिकाच्या मुळे पाणी नसेल तर वापसा आवून घ्या, वापसा आणून मग फर्टिगेशन करा. फर्टिगेशन नंतर 5-7 मिनिटांनी फर्टिग तो पंप बंद करा. ते पुन्हा अर्धा तास चालू केलं काय होईल मग पिकाच्या मुळे पाणी देईल फक्त. आणि हे जे आपण पाण्याची क्वांटिटी ती कशी ठरवायची बाबा? सेंटर आता 8 लिटर पाण्याची काढली आपण पाण्याची गरज कशी गरज काढलेली. आता आपण जे समजून घ्या 40 सेंटीमीटर होती ट्रिपर, तर त्या हिशोबाने करावं लागेल कॅल्क्युलेशन आपल्याला. हो तुम्हाला माहिती आहे की तुमच्या नळीचं अंतर किती? 5 फूट आहे बरोबर आहे. दोन नळीचं अंतर माहिती आहे. एका एकामध्ये लायटरची लांबी किती काढता येईल? मला हे सांगा तुम्ही, दोन नळ्यातलं अंतर 5 फूट आहे, एका एकरमध्ये किती लॅटर लागेल तसं किती मीटर लॅटर लागतं सांगा बरं. तुम्ही तुमचीच प्रश्न घ्या, तुम्हाला सांगा एका एकरमध्ये किती? 2680 मीटर लागेल बरोबर आहे. म्हणजे तुम्ही स्पॉट व्हॅल्युएशन करता जातात बस येतात बस. त्याच्यानंतर लॅटरचं ड्रिपर सांगता किती म्हटले? 0.5. एका मिनिटमध्ये किती ड्रिपर आले? 2.5. 2.5 म्हणजे लॅटरची लांबी 6700 ड्रिपरची संख्या. त्यांना करू द्या ना साहेबांना 6700 मिळणार. 4 लिटरचा ड्रिपर घेतला तर 20,800 समाधान झालं की नाही सांगा. समाधान हेच सॅटिस्फॅक्शन इज द एंड पॉइंट ऑफ ह्युमन माइंड. थांबतो इथे. मला रामितीने मला माझे विचार मांडण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल रामितीचे मी मनपूर्वक आभार मानतो. आणि आपणही ठरलेली जी संख्या ठरवून दिली होती त्याचा जवळपास पोचतो असं वाटतं आहे मला. आणि आपणही एवढं लांबून आला आणि इच्छा असताना नसताना सुद्धा आपण माझे विचार ऐकून घेतले, त्याबद्दल आपले मी मनपूर्वक आपले आभार मानतो. पुन्हा भविष्यात त्याची माझी गरज वाटली, आपल्याला मदत वाटली तर जरूर मला फोन करा. बघूया किती लोकांचे फोन येतात. धन्यवाद. धन्यवाद सर. मित्रांनो, अतिशय ऐनवेळेच्या प्रोग्राममध्ये सरांचं लेक्चर आपण मॅनेज केलं आणि सरांनी वेळ दिला आणि जे काही ठिबक आणि आपलं फर्टिगेशन आहे, ड्रिप इरिगेशन आणि फर्टिगेशन, पिकाची पाण्याची गरज किती आहे, बऱ्याच वेळा आपण शिकतो वाचतोही परंतु शेतकऱ्यांपर्यंत गेल्यानंतर ते मांडायला पुन्हा पुन्हा अडचण होते. आपल्याला त्यावेळेस काय सांगायचं किंवा सांगायचं हे आपणही विसरून जातो. साध्या साध्या गोष्टी आहेत का, खताची गरज कधी आहे, खतं कधी फर्टिगेशनच्या मार्फत दिले पाहिजेत, आपल्याला हा समस्या बऱ्याच जणांना माहीत नाही. आपण शेतकऱ्याला एवढं जरी एक गोष्ट सांगितली का, तुझी वापसा कंडिशन आल्यानंतर तू ती फर्टिगेशनच्या माध्यमातून खतं द्यायची. जर आपण ते जर ड्रायलँड कंडिशन किंवा पिकाची पाण्याची गरज वाढलेली आहे आणि जमीन वाढलेली आहे, खतं दिले तर ते रूटपर्यंत पोहोचणार नाही, ते मिळणार नाही. ह्या साध्या साध्या गोष्टीतून इतकं टेक्नॉलॉजी शेतकऱ्यांपर्यंत जाते आणि त्याच्या उत्पन्नात एवढी मोठी वाढ होती. आणि जे काही ड्रेन इरिगेशननी त्यांचे जे मॉडेल तयार केलेत त्या माध्यमातून देशभर खूप मोठ्या प्रमाणात काम झालेलं आहे आणि पिकाच्या बाबतीत पाण्याची आणि खतांची बचतसुद्धा मोठ्या प्रमाणात झालेली आहे. आणि आज आपल्याला जडे सरांनी ऐनवेळेस नियोजन असतानाही अतिशय सविस्तर आणि कमी वेळेत मार्गदर्शन केलेलं आहे. तसं तर त्यांना दिला तर त्याचा विषय एवढा मोठा आहे, तो 4 तासही संपणार नाही, परंतु यावेळेस त्यांनी मॅनेज करा आणि आपल्याला सर्व समजून सांगितलं. रामितीच्या वतीने आणि आपल्या सर्वांच्या वतीने सरांचे पुन्हा एकदा मी धन्यवाद व्यक्त करतो. आपण एक आयसीएम क्लॅप देऊ सरांसाठी जोडा. से आयसीएम आणि यानंतर ज्यांचे रजिस्ट्रेशन राहिले त्यांनी रजिस्ट्रेशन करून घ्यायचे आणि नंतर आपण कॅन्टीनला जेवायला जाणार आहोत सर्व तिकडे. आणि जेवण झाल्यानंतर पुन्हा वेळेत येऊ कारण आपण उशिरा सुरत झाले आहे. मला वाटतं पाटील सरांनी आताही दुपड अजून 4 वक्त्यांची नावं मला पाठवली, ते टप्प्याटप्प्याने आपल्याला 6 वाजेपर्यंत 5:30 वाजेपर्यंत मार्गदर्शन करणार आहेत. तर आपण जेवण करून पुन्हा वेळेत तिथं येण्याचा प्रयत्न करू आणि संध्याकाळी जाण्याची व्यवस्था आपण थोड्या वेळी चर्चा करू कुठं जाणार आहोत कसं राहणार आहोत.
काका